नमस्कार, मी हेमाली मोहिते, न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बीड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात, माजल गावात, लहानाचा मोठा झालेला. आई वडील कलावंत असल्यामुळे लहानपणापासूनच नाटकाची आवड. मात्र नाट्य क्षेत्रात यश आजमवायचं म्हणून पुण्याच्या ललित कला केंद्रमध्ये रितसर शिक्षण घेऊन त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी मुंबई गाठली आणि मग मागे वळून पाहिलं नाही. नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. विनोदी अभिनेता म्हणून जरी त्याची ओळख असली तरीही प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचं कामही तो अगदी चोख पार पाडतो. सध्या त्याचं मास्टर ब्लास्टर हे नाटक रंगमंचावर गाजतंय. याच निमित्तानं आपल्या स्टुडिओत आपण स्वागत करूया अभिनेता संदीप पाठक यांचं. संदीप, जी 24 तासच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या तुमच्याबरोबर बऱ्याच गप्पाही मारायच्या आहेत, पण आज ज्या मुख्य भूमिकेत तुम्ही आलेल्या आहात ती भूमिका आधी पार पाडूया, आपण बातम्यांकडे वळूया. येस. घरात अगदी आनंदानं जगणाऱ्या 67 वर्षीय रसिकलाल दर्जी यांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आणि ते हे जग सोडून गेले. त्यांच्या जाण्याचा आघात त्यांच्या कुटुंबियावर होता, मात्र त्या दुःखातही त्यांनी एक निर्णय घेतला. मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातून एखाद्या गरजवंताला हे जग पाहता यावं यासाठी रसिकलाल यांनी नेत्रदानाचा विचार केला. त्यासाठी ते आवश्यक ती पूर्तता करणार होते, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. रसिकलाल यांच्या निर्णयाची माहिती त्यांच्या कुटुंबाला होती, त्यामुळंच त्यांनी रसिकलाल यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळं एखाद्या अंध व्यक्तीला हे सुंदर जग पाहता येणार आहे. 13 ऑगस्टला अवयवदान दिन आहे. या निमित्तानं अवयवदानाबद्दल जनजागृतीसाठी मुंबईचे डबेवाले सरसावले आहेत. श्रीमत राजचंद्र लव्ह अँड केअर संस्थेसोबत मिळून त्यांनी एक उपक्रम सुरू केला आहे. याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर. रक्षाबंधनासाठी विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजलाय. विविध कार्टून आणि ट्रेंडी राख्या पाहायला मिळतात. यातच यंदा तर रक्षाबंधनाचे सेलिब्रेशन खऱ्या अर्थानं स्वीट होणार आहे, कारण पहिल्यांदाच लाडक्या भाऊरायाच्या हातावर बहिणी चॉकलेटच्या राखी बांधू शकणार आहेत. अशा प्रकारची चॉकलेटची राखी बनवण्याचं प्रदर्शन ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलं आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना चॉकलेटची राखी बनवण्याचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. विविध पद्धतीच्या राख्या घरगुती पदार्थांपासून बनवल्या जाऊ शकतात. रक्षाबंधनानंतर त्या खाण्यासाठीही वापरू शकतो. अशा 25 हून अधिक प्रकारच्या राख्या इथं तयार करण्यात आल्या. आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी प्रसिद्ध असलेली मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील अभिनयाचं स्वप्नील जोशीप्रमाणेच आपले फॅशन फंडे चाहत्यांसाठी खुले केले आहेत. जिसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन सिंग बरहान यांच्या प्रयत्नांमुळे आणखी एका मराठी कलाकाराचे क्लोथिंग ब्रँड आता आपल्याला बाजारात पाहायला मिळणार आहेत. सोनाली कुलकर्णीने नुकतीच ठाण्याच्या विवियाना मॉलच्या मॅक्स स्टोअरमध्ये मॅक्सचं ऑटम विंटर कलेक्शन लॉन्च केलं आहे. यावेळी सोनालीने जॅकेट्स घालून रॅम्पवॉकही केला, तसेच मॅक्स ऑटम विंटर कलेक्शनचं लुकबुकही लॉन्च केलं आहे. सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोकण किनारपट्टीवर सागरी सुरक्षा अभियान सध्या सुरू आहे. पोलीस, मत्स्य विभाग, नौदल आणि स्थानिक तरुणांच्या मदतीनं ही सागरी सुरक्षेची पाहणी केली जाते. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवलं जात आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.